हातकणंगले तालुक्यात शौचालय अनुदानामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पंचायत समितीच्या दोघा सदस्यांनी केलाय. एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींच्या नावावर अनुदान लाटणं, जुनी शौचालय आणि मयत व्यक्तींच्या नावावरही अनुदान लाटलंय. जिओ टॅगिंगसह निकष आणि नियमांचं पालन केलेलं नाही. या शौचालय घोटाळ्याकडे जिल्हा परिषदेनंही दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ पंचायत समिती सदस्यानं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर अर्धनग्न आंदोलन केलं. या दरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी त्या दोघांना अक्षरशः ओढत जिल्हा परिषद इमारतीच्या बाहेर आणलं. दरम्यान प्रकल्प संचालक रवी शिवदास यांनी शौचालय घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. हातकणंगले पंचायत समितीचे सदस्य प्रवीण जनगोंडा आणि स्वप्नाली पांडव यांचे पती महेश पांडव यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीमध्ये आज अर्धनग्न आंदोलन केलं. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हातकणंगले तालुक्यासाठी 4 कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यातून एका शौचालयासाठी 12,000 रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात आले. मात्र अधिकारी, ठेकेदार आणि काही लोकप्रतिनिधींच्या संगनमतामुळे शौचालय अनुदानात भ्रष्टाचार झालाय. एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींच्या नावे अनुदान देण्यात आले. मृत्यू पावलेल्यांच्या नावावरही अनुदानाची रक्कम उचलण्यात आली आहे. शिवाय जुनी शौचालय असतानाही काही जणांनी अनुदान लाटले. सुमारे 1600 प्रकरणात अनियमितता झाल्याचा आरोप प्रवीण जनगोंडा यांनी केलाय. साहेब, गेले 3 महिने झाले मी शिव साहेबांना हातकणंगले तालुक्यामध्ये बोगस प्रकरण करून शौचालयाची संबंधित अधिकारी असू देत, तिथले लोकप्रतिनिधी असू देत, यांनी तिथला पैसा उचललाय जवळपास 2,50,00,000 रुपये. याचे 3 महिने झाले मी पुरावासहित त्यांना सगळी कागदपत्रं दिलेली आहेत. 3 महिने झालं, कोणत्याही परिस्थिती नाही, त्याचा पाठपुरावा बी करायला तयार नाहीत आणि चौकशी करायला तयार नाहीत. ह्यामुळे हा आजचा पर्याय जो निवडलाय मी, अर्धनग्न होऊन दुपारपर्यंत आत्मदहन करायचं, हा त्यासाठी, ह्यांना जागा करण्यासाठी मी हा पर्याय निवडलेला आहे. पूर्ण सगळी प्रकरणं बोगस आहेत. शिवाय जिओ टॅगिंग नाही, शासनाची जी नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमावलीमध्ये प्रकरणं झालेली नाहीत. गावचा पैसा वाटप हा जिल्हा पंचायत समितीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे, ते आमच्या एका लोकप्रतिनिधीच्या ऑफिसमधून झालं. त्याला जे थंब मारायला लागतं बीडीओला, ते थंब सुद्धा एका पर्सनल ऑफिसमधून थंब मारलं गेलं. त्या हगणदारी मुक्त असलेल्या चंदूर गावात 800 तर रुई इथल्या 300 प्रकरणात ढपला पाडला गेलाय. 3 महिन्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली पण साधी चौकशी सुद्धा झालेली नाही असा आरोप प्रवीण जनगोंडा यांनी केलाय. प्रशासनाला जाग आणण्यासाठी अशा पद्धतीचं आंदोलन करून आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर त्यांनी आज अर्धनग्न अवस्थेत ठिया मारला. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे आंदोलन थांबवण्याची विनंती पोलिसांनी केली. या दरम्यान वादावादीमुळे तणाव निर्माण झाल्यानं पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलनकर्त्या दोघांनाही अक्षरशः ओढत जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या बाहेर आणलं. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांची समजूत घातली आणि ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रवी शिवदास यांची भेट घडवून आणली. डॉक्टर रवी शिवदास यांनी शौचालय घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.